हाय गाइस, मी यश म्हणजेच अभिषेक देशमुख फ्रॉम आई कुठे काय करते. आणि आपण सगळे ही सिरियल तुम्ही बघता त्याबद्दल खूप छान वाटतं. आणि आजची स्पेशालिटी ही आहे, म्हणजे आज हे लाईव जे मी आलोय तुम्हाला भेटायला, त्याच्या मागचं कारण खूप अगदी स्पेशल आहे. ते म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. आणि यश म्हणून मला आता खूप मी वाट बघतोय गौरीची. मी तिला इन्व्हाइट केलंय, सो आय डोंट नो ती कधी येईल, पण ती आल्यानंतर आपण खूप गप्पा मारणार आहोत आणि बोलणार आहोत यश आणि गौरी बद्दल, बेसिकली की त्या दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतं. आणि मी खूप एक्साइटेड आहे आता, सो लेट्स सी. आय होप की ती लवकरात लवकर यावी. मी तिला आता बोलवलंय आणि तिला कदाचित माहिती नाहीये की मी तिला इथे का बोलवलंय, सो ते तिच्यासाठी एक छानस सरप्राईज असणार आहे ती आता इथे येणं आणि व्हॅलेंटाईन डे स्पेशल तिच्याबरोबर हे चॅट करणं. सो लेट्स सी. आणि आता तुम्ही बघताय की सोबत नाही होत आम्ही, पण आय होप आता व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं तिला तिला मी बघू शकेन. सो हा यश आता त्या गौरीची वाट बघतोय, बघू कधी येते. हाय हाय, कशी काय रे, का बोलवलंस मला? मला माहिती होतं की तू असंच बोलशील की का बोलवलं मला इतक्या घाईघाईत आणि इतक्या अर्जंट. पण गौरी, तुला माहिती की यश म्हणून मी नेहमी तुला काहीतरी सरप्राईज देत असतो आणि असं घाई घाईत भेटायला बोलवतो. तर आजची स्पेशालिटी ही आहे की व्हॅलेंटाईन्स वीक चाललाय आणि व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल आज मला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत आणि आपल्या बरोबर खूप लोक असणार आहेत, सो हे तुझ्यासाठी सरप्राईज. ओ ओके, सो यश हे सगळं सेलिब्रेट करतो का व्हॅलेंटाईन्स वगैरे? ऑफकोर्स गौरीच्या आधी पण केलंय का? नाही नाही, असं कसं, गौरीसाठीच हे स्पेशली. आणि खूप मनापासून मी गौरी आता तुला बोलवलंय आणि यश हे सगळं करतो त्या तो जरासा फिल्मी आहे, तुला माहितीच आहे. आणि त्याला एक्सप्रेस व्हायला खूप आवडतं आणि खूप मजा येते आणि सरप्राईजेस द्यायला त्याला आवडतात आणि गप्पा मारायला खूप आवडतात. तुझ्या बरोबर कॉफी प्यायला यशला खूप आवडतं, अशा खूप गोष्टी. कारण लागतं यशला कॉफी प्यायला, म्हणजे त्याला माझ्या इकडेच राहायचं असतं. बरोबर, तुला माझ्या घरीच राहायचं असतं, माझ्या सोबत गप्पा मारायच्या आहेत, कॉफी प्यायची आहे. तुझ्यासाठी मी असं छान तयार झालोय आज या लाईव्ह साठी की एक आता व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं मला असं वाटतंय आज काही गोष्टी मी तुला सांगू शकेन, आपण लोकांसमोर काही गोष्टी मांडू शकू, जुन्या आपली मैत्री, मला तुझ्याबद्दल जे काय असं वाटतं त्याच्याबद्दल जरा बोलता येईल आणि त्याची सुरुवात करूयात आपण. आणि सो हाय बेसिकली सगळ्यांना, तू तुझ्यातर्फे आता एक मोठं हाय. हॅलो हॅलो सगळ्यांना, थँक्यू सगळे जॉईन झाल्याबद्दल. या सो आपण सुरुवात करूयात आणि जाऊयात त्या पहिल्या दिवसाकडे, जी तारीख होती 21 जानेवारी 2020, ज्यावेळी यश म्हणजे मी पहिल्यांदा गौरीला भेटलो, नाही धडकलो धडकलो. सो असा सिक्वेन्स तो होता की पतंग उडवतोय यश आणि मी खाली येतो धावत 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 पतंग कटलेल्या पतंगीच्या मागे आणि पतंग कटते आणि यशचही तेव्हा पतंग कटली जाते आणि तेव्हा गौरी मी तुला धडकलो होतो. सो काय सांगशील त्या दिवसाबद्दल, ज्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा बघितलंस? सो मी मावशीसोबत आले होते, कारण मी घर शोधत होते इकडे मुंबईमध्ये. मी आली आहे सो मला घर हवं होतं त्यावेळेला. सो मला असं कळलं मावशीकडनं की तुमच्या समोरच्याच जे पालेकर हाऊस आहे तिकडे एक फ्लॅट अवेलेबल आहे, म्हणून मी आले होते. आणि मी खूप एक्सायटेड होते कारण मला पतंग वगैरे दिसला आणि तो असा खाली येत होता. सो मी उतरले ऑटोमधनं आणि मी पळत पळत आले. सो मी खूप एक्साइटेड होते त्या गोष्टीसाठी आणि धडक होणं एक कोणासोबत एक्सपेक्टेड नव्हतं मला. सो ते खूपच, खरं तर ते खूपच फिल्मी होतं, कारण त्यावेळेला विमल तिच्या हातातनं फुलं घेऊन जात होती आणि फुलं उडाली वगैरे, उडाली सगळी फुलं. सो ना मला खूप राग आला होता तुझा, कारण की म्हणजे एकतर मी माझ्याच धुंदीत होते आणि मी जात होते, त्यात तू येऊन मला धडकला, तुला दिसायला हवं होतं ना. मी वरती बघत होते पण तुझंही लक्ष नव्हतं आय गेस. हा ते असं जनरली काय प्रेक्षकांना असं मुलींचं थोडस असतं, म्हणजे आता बघा म्हणजे यशच्या कंपाऊंड मध्ये त्याच्या गेटच्या आतमध्ये येऊन यशला धडकली आणि तिला यशचाच राग येतोय, त्याला काय अर्थ आहे? पण ठीक आहे, असं रुसणं आणि थोडासा राग असं मुलींचा एक जनरली असतोच.
आपल्यावर, आणि मला असं वाटतं की कधी कधी हा राग पण सुद्धा नाही, आपल्याला खूप आवडतो. पण मला असं वाटतं तुझा जास्त राग आहे. बर मी बर मी हा मी एवढी रागीट नाही आहे, मी खूप चांगली नाही हो, अगदीच प्रश्नच नाही. त्याच्यामुळे काही, आहे. त्याच्यामुळेच सगळं छान झालंय. रागीट नसलं. आणि यश सुद्धा खूप रागीट आहे स्पेशली, आणि यशला सुद्धा खूपच राग येतो कधी कधी, पण हीच मजा आहे. आणि तर गौरी, तू, मी असं ऐकलंय की यशला भेटायला जेव्हा आलीस तेव्हा भारतात, इंडियामध्ये जेव्हा तू सुरुवात केलीस तुझ्या कामाला, तेव्हा तू ड्रेस डिझायनर म्हणून सुरुवात केली. तुला दोन्ही कल्चर एकत्र करायचे. राईट. सो त्याच्यानंतर यश साठी, म्हणजे माझ्यासाठी, तू एक छान कुर्ता शिवला होता एका इव्हेंट साठी. सो त्याच्याबद्दल तू काय सांगशील की तुला तेव्हा कसं वाटलं होतं, आणि तेव्हा मेजरमेंट्स घेताना माझी मला काहीतरी होत होतं, सो त्याच्याबद्दल हो, थोडंसं सांग. मी मला मला मी आता त्याच्याबद्दल सांगणारच होते. मला आपण अभिदादाच्या एंगेजमेंटच्या वेळेला मी सगळ्यांचे कपडे डिझाईन करणार होते आणि शिवणार होते. आणि त्यावेळेला मला असं काही माहिती नव्हतं की तुला हात लावला की तुला गुदगुली होते. सो मला एवढस मग जरी हात सगळे जण लागला त्यावेळेला मजा, हा म्हणजे त्यावेळेला सगळे जण मजा घेत होते. ईशा आणि अभिदादा, अप्पा, विमल या सगळ्यांना माहिती होतं आणि मला कोणीच काही आयडिया दिली नाही. सो मी बाकी सगळ्यांचे मेजरमेंट घेतले आणि मी तुझ्या, म्हणजे मी तुला हातही नव्हता लावला, मी एवढ्याच तुझ्या जवळ गेले तरी तू हसत होतास. त्यावेळेला मला हे कळलं. पण हा म्हणजे काहीतरी विअर्ड आहेस तू इन फ्यू वेज. सो पण छान होतं, वा ते क्यूट होतं, मला क्यूट वाटलं होतं. वा वा वा, म्हणजे क्यूट म्हणलीस तर मला आता जरा चांगलं वाटलं की तू चांगले बोलतेस वियर्ड क्यूट, माझ्याबद्दल. वियर्ड क्यूट. ओके ओके हाँ ओके ग्रेट. सो आता व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने मला असं विचारायचंय की मी अनिरुद्धच्या समोर, म्हणजे माझ्या वडिलांच्या समोर, मागच्या वर्षी सगळ्यात सुरुवातीला तुझ्याकडे एक्सप्रेस झालं होतं आणि माझं प्रेम व्यक्त केलं होतं. सो मला तुला हे विचारून बघायचं की तुझ्या तर लक्षात आहे का की नक्की हो. कुठल्या कुठल्या सणाच्या दिवशी आणि कुठे यशने गौरीला पहिल्यांदा आपल्या मनातलं सांगितलं होतं? सो होळी होती, हा, मी होळी की मी रंगपंचमी. रंगपंचमी होती आणि होळीच्या दिवशी तुला सगळे म्हणत होते की तू सांग असं मला वाटतंय. कारण की मी जेव्हा आले त्यावेळेला सगळ्यांमध्ये काहीतरी खुजबुज खुजबुज सुरू होती. पण मला हे काहीच माहिती नव्हतं की नक्की काय चाललंय तुमचं बोलणं आणि काय. कारण की मी खूप पूजा आणि याच्यामध्ये होते होळीचा. आणि मग दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी मी आले होते मावशी सोबत आणि तुमच्या कंपाऊंड मध्ये आपण होळी खेळत होतो आणि मी निघतच होते कारण मला आजीकडे जायचं होतं माझ्या. तर त्यावेळेला यशने मला पहिल्यांदा सांगितलं होतं. सो मला थोडीफार आयडिया होती खरं तर. पण त्या दिवशी तू सांगितलं होतंस मला की तुला मी हो, आवडतं. खरं तर ते खूप कठीण होतं यश साठी सांगणं, कारण एवढे स्ट्रिक्ट वडील आणि वडिलांच्या नजरेत यश खरं तर काहीच करत नाही. तो म्युझिक फॉलो करतो, त्याच्या मोठ्या भावासारखं तो काही डॉक्टर नाहीये, पण हे सगळं असून सुद्धा ते डेअरिंग माझ्या मध्ये आणि ती हिम्मत कशी आली हे माझं, मलाच कळलं नाही की मी डिरेक्टली घरच्यांसमोर तुला गुडघ्यावर बसून रंगपंचमीमध्ये सगळ्यांसमोर तुला गुलाबाचं फुल दिलं होतं. आणि तुला सांगतो, आत्ता सुद्धा मी गुलाबाचं फुल घेऊन बसलो होतो लाईव्हच्या आधी, म्हणजे हे सुरू करण्याच्या आधी, की तू येशील नाही येणार, येशील नाही येणार, असं काहीतरी माझं चाललं होतं. पण इन शॉर्ट मी खूप रोमॅन्टिक आहे आणि रोमॅन्टिक आहे, फिल्मी आहे. सगळ्यांसमोर तू गुडघ्यावर बसून मला बरोबर. सांगितलं होतंस, तुझ्या मनातली गोष्ट सांगितली होतीस. त्यावेळेला मला अशी जरा आयडिया आली होती. जरा चीजी आहे तो यश, पण पण प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत मला असं वाटतं अशीच असते, वेगवेगळी असते हो प्रत्येकाची. वेगवेगळी असते हो. काही लोक मनापासून, मनातलं खूप मनात ठेवतात, लवकर एक्सप्रेस होत नाहीत, आणि काही लोक असे असतात ज्यांना पटकन एक्सप्रेस व्हायला आवडतं, जे एक्सप्रेस होतात. आणि अपोजिट अट्रॅक्ट, जे आपण म्हणतो, दोन विरुद्ध स्वभावाची हो माणसं नेहमी एकमेकांना खूप चांगल्या वेळेने जोडली जातात. सो आज 14 फेब्रुवारी आता आलेलंच आहे ऑलमोस्ट, तो त्यावेळेला मला असं वाटतं की आज मी तुला हे सांगावं की बघ, म्हणजे विचार कर, एक यश कडून पुन्हा एकदा गौरीसाठी हे एक छोटस गिफ्ट आहे हे लाईव्ह म्हणजे. आणि तर आता पुढे जाऊयात, आणि पुढे गेल्यानंतर हे जाऊयात की नक्की यश म्हणून मला मला आज हे सगळ्यांसमोर सांगायचं की कुठली गोष्ट आहे जी असं मला वाटलं की
गौरीशी एक खास नातं तयार होऊ शकतं, एक खास मैत्री तयार होऊ शकते. आणि काय असं समोरच्या व्यक्तीमध्ये की जे एवढं इंटरेस्टिंग आहे आणि जे आपल्याला प्रेमात पाडायला भाग पाडतं, तर त्याची सुरुवात मीच करणार आणि मीच सांगणार, कारण मला माहिती की तुला इतक्यात ते काही सुचणार नाही. सो सुरुवात मी हीच करतो की मला असं वाटलं. नाही तू तूही नाही, तू करू शकतो. बोलून के, बोलून घे, तू बोलून घे. सो सुरुवातीला मला तेच सांगायचं की एकतर अरुंधती म्हणजे माझी आई, जिच्यावर माझं खूप प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे, तर आई म्हणून मी तिच्याकडे लहानपणापासून बघत असताना तिचा आवाज आणि तिचा गाण्याचा रियाज मी लहानपणापासून ऐकतोय. पण मला पहिल्यांदा गौरी मधली कुठली गोष्ट आवडली असेल तर ती म्हणजे की तिचा आवाज. आणि मी खूप इम्प्रेस झालो असं म्हणणार नाही, कारण मी काय फार मोठा गायक वगैरे नाहीये कोणी, पण मी लहानपणापासून गाणं ऐकत आलो, त्याच्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा गौरीचा आवाज ऐकला गाताना, आणि ती इतकी वर्ष अमेरिकेत राहून सुद्धा तिच्या आईने तिच्यावर असे संस्कार केलेत आणि तिने सुद्धा गाणं, ती आपलं म्हणजे भारतीय संस्कृतीतलं आपलं आपलं ट्रेडिशनल गाणं, शास्त्रीय संगीत सुद्धा ती गाते. सो हे सगळं बघून तिचा आवाज जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा मी खूप इम्प्रेस झालो. आणि मला तेव्हा खरंच असं वाटलं की असं होतं ना एकदा कधीतरी की हीच ती व्यक्ती आहे जी आपल्यासाठी स्पेशल आहे. म्हणजे आता हे नातं पुढे कुठे काय जातं हे सगळं बघण्यात मजा येणारच आहे, पण हो. याची सुरुवात जी आहे ही तुझ्या आवाजापासून आणि तुझ्या याच्यापासून झाली. बरं, आता मी तर सांगितलं की मी कधी तुझ्यामुळे इम्प्रेस झालो, पण आला आता एक थोडक्यात सांग की तुला यश मधल्या कुठल्या क्वालिटीज आवडतात आणि तुला असं वाटतं की हे जरा वेगळं आहे आणि याच्याशी, म्हणजे मी असं म्हणणार नाही की तू लगेच सांग की तू प्रेमात पडलीस की नाही, पण एक व्यक्ती म्हणून यश मधल्या कुठल्या गोष्टी तुला अपील होतात आणि कुठल्या गोष्टी तुला आवडतात. असं बऱ्याचदा असतं की आपल्याला जी एखादी गोष्ट आवडत असते किंवा एखादी गोष्ट जी कॉमन असते त्या गोष्टीमुळे आपण खूप समोरच्या सोबत जास्त वेळ घालू शकतो, त्या गोष्टीवर आपण गप्पा मारू शकतो किंवा जवळ जातो बेसिकली. महत्वाची गोष्ट म्हणजे मला गाणं आवडतं आणि यश स्वतः एक सिंगर आहे, गिटारिस्ट आहे. मला आठवतंय की यशचं गाणं होतं हॉटेलमध्ये आणि माझ्या मित्राकडनं, टार्झनकडनं एक एक शो मिळाला होता तुला. त्यावेळेला तू गाणं गायला होतास आणि तेव्हा आम्ही खूप इम्प्रेस्ड होते कारण तुझा आवाज खूप छान आहे, तू छान गिटार वाजवून सगळ्यांसमोर न घाबरता परफॉर्म केलं होतं. यशचा कॉन्फिडन्स पण मला खूप आवडतो की तो खूप कॉन्फिडंट आहे, त्याला माहिती आहे आयुष्यात त्याला काय हवंय. म्हणजे युजली जसं लोकांचं असतं की एक कुठली तरी फील्ड धरून डेडिकेटेडली तिथे काम करणं होत नाही, खूप भरकट भरकटू शकतात लोक, तसं यशचं नाहीये. सो ते मला खूप आवडतं, त्याला माहिती आहे की त्याला सिंगरच व्हायचंय, ही इज व्हेरी क्लिअर अबाउट इट. आणि सो ती एक गोष्ट मला खूप आवडली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जी जी यश आणि अभिषेक या दोघांमध्ये खूप कॉमन आहे ती म्हणजे की ते खूप लोकांना धरून असत. ते यश हा खूप असा हॅपी गो लकी माणूस आहे आणि अभिषेक पण तसाच आहे. मी तुझं कौतुक करते अभिषेक. ही एक क्वालिटी मला खूप आवडते यशची की तो सगळ्यांना खूप मिळून मिसळून आणि तो जेवढा डॅम्बिस आहे तेवढाच तो समजूतदार पण. या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात यश बद्दल. वाह, गौरीकडून यशला जे काय ऐकायला मिळतंय आज मला खूप छान वाटतंय. आणि मला असं वाटतं कधीतरी असं सिन्स एक दिवस, व्हॅलेंटाईन्स वीक आहे, मी नाही थोडंफार दाखवू करेक्ट करेक्ट शकते करेक्ट, मला एक्झॅक्टली तेच म्हणजे. म्हणायचं आणि प्रेक्षकांनी आपण तेच सांगत की असं नाहीये की व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल आहे तर त्यात एवढं काय, किंवा काही काही लोकांचं असतं की त्यांना या गोष्टीमध्ये अजिबातच रस नसतो, पण यशला आणि गौरीला तो आज आहे आणि ते एकमेकांबद्दल बोलतायत, तर आपण हे नक्कीच सांगू शकतो की तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दलचं चांगलं बोलणं, समोरच्या व्यक्तीबद्दलचं काहीतरी जर आवडत असेल कुठली गोष्ट तर ती नक्कीच आपण कधीतरी अप्रिशिएट करायला पाहिजे, कारण नाही म्हणलं तरी मैत्रीत आपण नेहमी एकमेकांना ग्रांटेड असतो, एकमेकांना हवं तसं बोलत असतो आणि प्रेमच सुद्धा कधी कधी आपण एकमेकांना हवं ते बोलून जातो, कधी कधी बोलण्यातनं दुखावून जातो, आपल्या समजुती होतात, गैरसमजुती होतात, पण कधीतरी आपण आपल्याला मनापासून जे वाटतंय
चांगलं वाटतं, हे चांगलं समोरच्याला सांगणं सुद्धा तेवढंच तेवढ्याच गरजेचं आहे, गरजेचं, कारण ऑफकोर्स. त्याने नाही म्हणलं तरी एक समोरच्याचं आपण कौतुक करतोय आणि तो झाडावर चढतोय असा एक फील थोडासा येतो, पण त्याने नातं सुद्धा कुठेतरी, तुमच्या नात्याची मुळं सुद्धा कुठेतरी स्ट्रॉंग होतात. घट्ट स्ट्रॉंग होतात, घट्ट होतात. सो मला असं वाटतं की हे एक्सप्रेशन जे आहे एकमेकांना सांगण्याचं, प्रेमाचं एक्सप्रेशन, प्रेम प्रेम त्या वेने नाही पण एक चांगल्या वेने आपण म्हणू शकतो. तर तसं मला असं वाटतं आज त्याच्यामुळे खूप मला असं छान वाटतंय आणि आजचं वातावरण अचानकच बदललंय आणि मला असं वाटतं की जे प्रेक्षक बघतात, बघ ना तू पण किती ग्लो करतेस आता, लिटरली ग्लो करते, आणि मी सुद्धा असं छान खिडकीत बसलोय, बाहेर हिरवळ आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनीच अशा पद्धतीने आपल्या प्रेक्षकांनी त्यांचा हा वीक असंच सेलिब्रेट करावा, जसं जसं यश आणि गौरीचा प्रत्येक मोमेंट लोक एन्जॉय करतात, आपल्याला मेसेजेस येतात, लोक फॅन पेजेस लोक चालवतात आणि आणि आपल्याला मेसेज करतात, ग्रीटिंग्स देतात. सो एक एका वेने ते सुद्धा एक प्रेमाचं प्रतीकच आहे की एकमेकांना ग्रीटिंग्स देणं, अप्रिशिएट करणं. सो मला असं वाटतं की आपला हा चॅट बघून नक्कीच लोकांना कुठेतरी एक इन्स्पिरेशन मिळेल, एक प्रेरणा मिळेल की आपणही आपल्या आवडत्या व्यक्तीला काहीतरी मनापासून सांगूयात. सांगू सो थँक शकतो. यू. हो मी तुला तुझ्यातल्या कुठल्या गोष्टी आवडल्या त्या दरवेळी सांगतोच, पण आज तू सांगितलंस त्यामुळे मला खूप स्पेशल वाटतंय. मला तुला व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं मला तुला हे मनापासून एक्सप्रेस करायचंय आणि या दिवसाचं स्पेशालिटी 14 फेब्रुवारी म्हणून मला तुला हे सांगायचंय की तू मला खूप मनापासून आवडतेस आणि मला आज या दिवसाच्या निमित्तानं तुला हे एक फॉर्मल आणि छान असं प्रपोजल द्यायचंय की मला तू खूप 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 आवडतेस. सो तुझं काय उत्तर आहे यावर प्लीज सांग. तुला माहिती आहे की मलाही तू आवडतोस कुठेतरी, आणि मला, हा, आणि मला एक्सेप्टेड आहे तुझं प्रपोजल. फक्त मला अजून काही वेळ, थोडा वेळ, हा, ओ माझ्या मनातल्या नक्की काय फिलिंग्स आहेत आणि मला काय नक्की तुला सांगायचंय ते सगळं. सो आय ओके नीड सम टाइम. ओके, पण तू लवकरात लवकर पॉझिटिव्हचं उत्तर देशील आणि मी त्याची वाट बघणार आहे. सो तू हे येस, उत्तर लवकरात लवकर देशील हे मला प्रॉमिस कर. हो, चालेल. सो आज व्हॅलेंटाईन्स डे निमित्त मी तुला हे प्रॉमिस करते की मी लवकरात लवकर तुला माझ्या मनातल्या गोष्टी सांगेन. डन. यस डन. सो व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल चॅट या आता वळणावर आले की मी मनापासून तुला प्रपोज केलंय आज. आणि गौरी, आता आपण गौरी गौरी कुलकर्णी म्हणून एकमेकांशी बोलूयात, म्हणजे तू माझ्याशी अभिषेक देशमुख म्हणून बोलू शकतेस. बर. सो मला तुला गौरी कुलकर्णी म्हणून आता हे विचारायचंय की तुझ्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे आपण म्हणू तर तो कसा याच्या आधी सेलिब्रेट झालाय आणि कॉलेजमध्ये किती लोकांनी येऊन तुला एक्सप्रेस केलंय आणि तू कसा सेलिब्रेट होताना बघितलायस किंवा तू स्वतः केलायस तुझ्या आयुष्यात. ओके. सो मी कॉलेज मध्ये असताना तर मला नाही आठवत मी व्हॅलेंटाईन डे कधी सेलिब्रेट केलाय, कारण किंवा व्हॅलेंटाईन्स वीक सेलिब्रेट केलाय मी आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी. आम्ही मिळून आम्हीच एकमेकांना चॉकलेट द्यायचो, कारण कोणीच नसायचं, सिन्स आम्ही सगळे सिंगल होतो. सो कोणीच नसायचं आणि गुलाबाचं फुल आम्ही दुसऱ्या दिवशी द्यायचो एकमेकांना, कारण की रोज डेच्या दिवशी खूप महाग असतो फुल. सो आम्ही दुसऱ्या दिवशी द्यायचो. सो मला मला असं नाही आठवते की असा व्हॅलेंटाईन्स वीक मी असा खूप सेलिब्रेट केला किंवा. हा, पण आम्ही सगळे मित्र मैत्रिणी कुठेतरी बाहेर जायचो ओके आणि आमच्यातले आम्ही सगळे सिंगल लोक मिळून सेलिब्रेट करायचो. ओके. आणि मी कॉलेजला होतो तेव्हा आर्किटेक्चरला होतो आणि आमच्या कॉलेजला मोठा इव्हेंट असायचा त्या काळात, एक हो. कॉलेजचा फेस्टिवल असतो. सो कॉलेज फेस्टिवल असल्यामुळे एक वातावरणही असं छान असायचं की सगळेजण एन्जॉय करतायत, गॅदरिंग आहे, डान्सेस आहेत, फॅशन शो आहे, एक्झिबिशन आहे, सगळं कॉलेजमध्ये असं वातावरण असायचं. आणि मला तरी आठवते की मी आर्किटेक्चरला 5 वर्ष असताना व्हॅलेंटाईन्स वीक आम्ही खूप धडाक्यात साजरा करायचो आणि मी मला आठवते की मी थर्ड इयरला असताना मी स्वतः कल्चरल सेक्रेटरी होतो कॉलेजचा, तेव्हा ते डेज मी असे प्लॅन केले होते की जेणेकरून जास्तीत जास्त मुली आणि मुलं एकमेकांना भेटतील आणि एकमेकांना एक्सप्रेस करतील. सो मला व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी मला सुद्धा प्रपोजल्स आलेले आहेत बरेचसे आणि मी सुद्धा काही लोकांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या, पण
त्या काही एवढा कधी वर्कआउट झाला नाही. हा पण मी हे सांगेन की नक्की तो व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मी खूप मनापासून तो सेलिब्रेट करतो, आणि मला खूप मनापासून स्वतःचं प्रेम एक्सप्रेस करायला खूप आवडतं. एक अभिषेक म्हणून सुद्धा मी हे सांगतो. हो, तू सो लेट्स एक्सप्रेसिव सी. आहेस. येस. सो आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलोय, आणि या आपल्या छान रोमॅन्टिक चॅटचा शेवट करण्यासाठी मी गौरी तुला ही रिक्वेस्ट करतो सगळ्या प्रेक्षकांतर्फे आणि सगळ्यांच्या तर्फे, लोकमत डिजिटल तर्फे सुद्धा, की एक छान गाण्याच्या काही 4 ओळी आम्हाला गाऊन दाखव. आणि खूप हाँ, छान गातेस तू हे सगळ्या प्रेक्षकांना माहितीच आहे, पण तरी आता एक होऊन जाऊ दे. बरं. रंगरेजच गाऊ. येस प्लीज, आम्ही ऐकतोय. ओ रंगरेज तेरे रंग दरिया में, ओ रंगरेज तेरे रंग दरिया में, डूबना है बस तेरा बनके, हाय नहीं रहना दूजा बनके, एक भी सांस अलग नहीं लेनी, खेच लेना प्राण इस तन से, हाय नहीं रहना दूजा बनके, अपने ही रंग में मुझको रंग दे, धीमे धीमे रंग में मुझको रंग दे, सौंधे सौंधे रंग में मुझको रंग दे, रंग देना रंग देना. वाह वाह वाह, व्हेरी थैंक यू गुड. थैंक यू. आणि थँक यू गौरी जॉईन झाल्याबद्दल. थँक यू सगळ्यांचेच, लोकमत डिजिटल आणि सगळ्यांचेच, की इतकं छान आता चॅट झालं. आणि थँक यू आमची पूर्ण टीम, आई कुठे काय करते त्यांना सुद्धा. आणि असेच आमचे परफॉर्मन्स असतील. आणि गौरी आणि यश मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी परफॉर्म केलं होतं आईच्या वाढदिवसाला, हो नक्की ते तुम्ही हॉटस्टारवर जाऊन बघा. सो थँक्यू सो मच गाईज, आणि एन्जॉय करा तुमचा व्हॅलेंटाईन डे. तुमच्या आवडच्या व्यक्तींना भेटा, त्यांना स्वतःचं प्रेम व्यक्त करा, आणि त्यांना भरभरून त्यांच्यावर प्रेम करत राहा, एवढंच मी सांगेन. आणि गौरी तुला काही शेवटचे शब्द? नाही, मला एवढंच सांगायचं की काही मनातल्या भावना बोला तुमच्या, पण जर समोरनं जसं तू म्हणालास तसं की नेहमीच वर्कआउट होईल असं काही नाहीये, तर नाराज होऊ नका, पुढच्या वर्षी ट्राय करा परत. वाह. ओके, बाय 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 गाइस. बाय 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 सगळ्यांना.